नमस्कार, स्वागत आहे तुमचं HW News मराठीमध्ये। गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की वेगवेगळ्या स्तरांवरच्या निवडणुका होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती पक्षांमध्ये संघटनात्मक पातळीवर सुद्धा बदल केले जात आहेत। यामध्ये सध्या काँग्रेस अत्यंत आघाडीवर असल्याचं दिसतंय, कारण पुढच्या मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत काँग्रेस नेता मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा भाई जगताप यांच्या खांद्यावरती दिली आहे। 80 वर्षांचे असलेले एकनाथ गायकवाड यांच्याकडे खरं तर हे अध्यक्षपद हंगामी स्वरूपात सांभाळण्यासाठी दिलेलं होतं आणि त्यानंतर आता कायमचा अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांची निवड झाली असं म्हणावं लागेल। भाई जगताप यांची ही निवड झाल्यानंतर सर्वच स्तरातून खरं तर काँग्रेसचंही कौतुक होताना दिसतंय, कारण भाई जगताप यांच्यासारखा एक अभ्यासू जाणकार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे कॉन्ट्रोवर्सीपासून बराचसा लांब असलेला नेता मुंबई काँग्रेसला अध्यक्ष म्हणून मिळालाय, म्हणूनही त्यांचं कौतुक होत आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाई जगताप यांची ही निवड नेमकी कोणकोणत्या कारणामुळे झाली असेल, त्याचा काँग्रेसला काय फायदा होईल याविषयी तर आपण बोलणार आहोतच, मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आता एक असं जे आहे ती चर्चा चालू झालेली आहे की मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी जरी भाई जगताप यांची निवड झालेली असली तरी सुद्धा जी महत्वाच्या गोष्टी आहेत, जे स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आहे, त्याचे सगळे अधिकार हे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे असणार आहेत। त्यामुळे भाई जगताप हे फक्त कठपुतली असल्यासारखे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहणार का, असाही एक प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतोय। या दोन्ही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत आता HW News नेटवर्कचे मॅनेजिंग एडिटर सुजित नायर सर आहेत, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत त्याविषयी। सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली आहे, अनेक नावं चर्चेत होती, पण भाई जगताप हेच का आणि या निवडीकडे तुम्ही कसं पाहता? यामुळे मुंबई काँग्रेसला एक नवसंजीवनी मिळेल पुढच्या निवडणुकांमध्ये, काय वाटतं तुम्हाला? आरती, मला वाटतं की गुरुदास कामत नंतर हे भाई जगताप यांचा निवड मुंबई प्रदेश प्रेसिडेंट म्हणून हे उत्तम निर्णय आहे। इट इज वन ऑफ द बेस्ट डिसिशन्स जे काँग्रेसने घेतलं आहे। मला वाटतं भाई जगताप हे एक नॉन करप्ट फेस आहे। भाई जगताप एक न्यू फेस आहे, एक न्यू म्हणजे एक नवीन त्यांचा आयडियाज आहे, त्यांना एक नवीन जोश आहे, तर दॅट इज गुड। भाई जगताप हे त्यांचं रिलेशनशिप लोकांबद्दल बरोबर चांगलं आहे, एज्युकेटेड आहेत ते, तर एक चांगलं आणि एक प्रोग्रेसिव्ह फेस आहे भाई जगताप। तर मला वाटतं, लाईक आय सेड बिफोर, मला वाटतं गुरुदास कामत नंतर हे काँग्रेसचा बेस्ट डिसिशन आहे। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षतेपदी भाई जगताप यांची जरी निवड करण्यात आलेली असली तरी सुद्धा मुंबई काँग्रेस निवड समिती आणि स्ट्रॅटर्जी समिती जी आहे त्याचं चेअरमन पद मात्र बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, त्यांच्याकडे देण्यात आले। त्यामुळे भाई जगताप यांच्याकडे असलेले अनेक हक्क, त्यांचे अनेक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न आहे का, अशी सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आहे। कारण मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस या दोन स्वायत्त संस्था काँग्रेसच्या घटनेनुसार आहेत आणि या सगळ्यामध्ये मुंबई काँग्रेसला विशिष्ट अधिकारी देण्यात आलेले आहेत। मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुंबई काँग्रेसच्या निवड समिती त्याच पद्धतीने स्ट्रॅटेजी समितीचं जे चेअरमन पद आहे ते बाळासाहेब थोरातांकडे का देण्यात आलं असाही प्रश्न उपस्थित राहतोय। या संदर्भात मी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की कुठेतरी मुंबई काँग्रेसच नाही तर महाराष्ट्र काँग्रेस एकत्रितपणे काम करावी म्हणूनच पक्षाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये भाई जगताप यांची पॉवर कमी करण्याचा कुठलाही हेतू नाहीये, तर पक्षाने एकत्रितपणे काम करावं या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय। तर दुसरीकडे या सगळ्याविषयी बोलताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे असं म्हणतात की मुंबई काँग्रेस ही जरी स्वायत्त संस्था असली तरी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष हा महाराष्ट्राच्या कमिटीचा उपाध्यक्ष असतो, त्यामुळे कुठेतरी मुंबई काँग्रेस या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या अंडर येतात आणि त्यामुळे यामध्ये कुठेही कोणाचेही जे अधिकार आहेत ते हिरावून घेण्याचा कुठलाही प्रयत्न झालेला नाहीये। मात्र या सगळ्या गोष्टींकडे जर आपण पाहिलं तर अगदी याच्या आधी सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांनी मुंबई काँग्रेसला काही विशिष्ट अधिकार असावेत यासाठी काँग्रेसच्या घटनेमध्ये बदल करत त्यांनी स्वतः राजीव गांधी यांच्याशी बातचीत करून जे तिकीट वाटप आहे किंवा निवड समिती आहे याचे सगळे हक्क मुंबई काँग्रेसकडे असावेत यासाठी जे आहे ते प्रयत्न केलेले होते आणि तसे काही नियमही लागू करण्यात आलेले होते। त्यामुळे आता मुंबई काँग्रेस विषयीचे सगळे निर्णय जर बाळासाहेब थोरात घेण्यात असतील तर मग भाई जगताप यांची निवड का करण्यात आली असा एक प्रश्न उपस्थित राहतोय। सर, तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं की भाई जगताप यांना कुठेतरी यांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टीतून काँग्रेस करतोय का? जर काही असं असेल की डिसिशन वगैरे बाळासाहेब थोरात घेतील आणि भाई जगताप फक्त एक रबर स्टॅम्प असेल तर सॅड पार्ट आहे, म्हणजे हे
परत काँग्रेसचा एक 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 स्ट्युपिड मग एक प्रोसेस असेल आणि एक निर्णय असेल, कारण एक नवीन ब्लड तुम्ही इन्फ्यूज करता काँग्रेस पार्टीमध्ये, एक पॉप्युलर ब्लड तुम्ही इन्फ्यूज करता काँग्रेस पार्टीमध्ये, एक चांगलं तुम्ही एक फेस आणता काँग्रेस मुंबई काँग्रेसला आणि त्यांना पॉवर्स दिलं नाही, तर मला वाटतं हे सर्वात स्टुपिड डिसिशन असेल. पण मला आता पण वाटतं की काँग्रेस असं करणार नाही, काँग्रेस भाई जगतापांना पॉवर देतील. आणि मला ॲक्च्युली आय एम लुकिंग फॉरवर्ड भाई जगताप, मला वाटतं हे माझा व्यक्तिगत विचार आहे, मला वाटतं भाई जगताप हे डिफरन्स दाखवणार काँग्रेसमध्ये. आणि हे म्युन्सिपल इलेक्शनमध्ये त्यांचं फर्स्ट प्रूफ ऑफ द पुडिंग जे असेल की त्यांचं जे कर्तृत्व असेल ते BMC इलेक्शनमध्ये ते दाखवतील. धन्यवाद सर. तर आपण बघितलं की या सगळ्या घडामोडी घडत असताना भाई जगताप यांचं खरं तर कौतुक होत आहे, कारण एक उत्तम नेता, एक उत्तम नेतृत्व मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला मुंबई काँग्रेस अध्यक्ष म्हणून लाभलंय. परंतु जर भाई जगताप यांना पूर्णपणे त्यांच्या डिसिजन मेकिंग या सगळ्या गोष्टींमध्ये जर पूर्णपणे त्यांना स्वातंत्र्य दिलं गेलं नाही, तर मग काँग्रेसला त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. पण ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की जर भाई जगताप ही सगळी दुरा सांभाळत असतील तर पुढच्या काळामध्ये आपल्याला काँग्रेसला मुंबईमध्ये पुन्हा एकदा चांगले दिवस येताना दिसतील. ज्या पद्धतीनं काँग्रेस मागच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये परफॉर्म करत होती तसाच काहीसा परफॉर्मन्स त्यांचा या निवडणुकांमध्येही पाहायला मिळेल. आणि खरं तर भाई जगताप यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे असं म्हणावं लागेल स्वतःला प्रूफ करण्याची, त्यामुळे पुढच्या आगामी काळामध्ये भाई जगताप कशा पद्धतीने आपली कामगिरी करतात आणि विशेष करून काँग्रेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कशी कामगिरी करते याकडे आपलं नक्की लक्ष असणार आहे. मात्र यांसारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी SW News मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.